नमस्कार, मी नितीन कापडणीस, आयुक्त सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका. येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये मी स्वीप आणि दिव्यांग व्यवस्थापन यासाठीचा नोडल ऑफिसर म्हणूनही काम करतो आहे. त्या अनुषंगानेच आपल्या सर्वांना एक विनंती वजा आवाहन करण्यासाठी मी आज आपल्यासमोर आहे. 21 ऑक्टोबर 2019 रोजी आपल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुका पार पडत आहेत आणि आपल्याला माहीतच आहे की आपल्या देशातला सर्वोत्तम जर कोणता उत्सव आणि सण असेल तर त्या असतात आपल्या देशातल्या निवडणुका. दिव्यांग व्यवस्थापनाच्या बाबतीत आपल्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये 1522 पेक्षा अधिक दिव्यांग मतदार आढळून आलेले आहेत. ह्या दिव्यांग मतदारांना अगदी मतदान केंद्रावर जाण्यापासून आणि मतदान प्रक्रिया पूर्ण करेपर्यंत कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही अशा सर्व प्रकारच्या सुविधा आम्ही उपलब्ध करून देत आहोत. यामध्ये ज्या दिव्यांग व्यक्तींना प्रवास करणं शक्य नाही त्यांच्यासाठी वाहनंसुद्धा महानगरपालिका उपलब्ध करून देत आहे. त्याचबरोबर मतदानाच्या ठिकाणी रॅम्प, व्हीलचेअर, प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी 2 स्वयंसेवक दिव्यांग व्यक्तींना मदतीसाठी असतील. प्रत्येक मतदान केंद्रांच्या ठिकाणी दिव्यांग व्यक्तीला सहजपणे मतदान केंद्राचा अभ्यास होईल, मतदान केंद्र लक्षात येईल अशा पाट्या असतील. मदत केंद्र प्रत्येक ठिकाणी स्थापन केलेलं असेल. अंध व्यक्तींसाठी ब्रेल लिपीचा आधार घेऊन त्यांच्यासाठी मतदानाला उपयोगी पडेल असा मजकूरही आम्ही प्रसिद्ध करत आहोत. यासोबत शासनाने दिव्यांग व्यक्तींच्या मदतीसाठी PWD ॲपही तयार केला आहे. ह्या ॲपचा वापर केला तर आपल्याला मतदान प्रक्रिया अगदी सहजपणे आणि सुलभपणे पार पाडता येईल. प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी दिव्यांग व्यक्तींना मतदानासाठी प्रथम प्राधान्यसुद्धा देण्याच्या आम्ही सूचना निर्गमित केलेल्या आहेत. त्यामुळे माझ्या सर्व दिव्यांग बांधवांना माझी विनंती आहे की मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिव्यांग बांधवांनी एकूण मतदानाच्या 80% मतदान करून एक नवा उच्चांक तयार केला होता. तर या मतदानामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये आपण 100% मतदान करून एक नवा उच्चांक तयार करावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. त्यासाठी प्रशासन आपल्यासोबत राहीलच. यासोबत दिव्यांग मतदारांना आकर्षित करण्यासाठी महानगरपालिका जे वेगवेगळे उपक्रम राबवणार आहे दिव्यांगांना आवाहन करण्यासाठी त्यात आमच्या सर्व दिव्यांग बंधू भगिनींनी सहभागी व्हावं अशी मी विनंती करतो. यासोबत इतर मतदार बांधवांनाही माझी विनंती आहे की यावर्षी मतदानाचे सर्व उच्चांक सांगली महानगरपालिका क्षेत्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये तोडावेत आणि एक मतदानाचा नवीन उच्चांक तयार करून सांगली जिल्ह्याचं नाव एक चांगल्या प्रकारे घेतलं जाईल असा निर्धार सगळ्या मतदारांनी करावा. सगळ्याच मतदारांच्या जनजागृतीसाठी महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन खूप सारे उपक्रम घेत आहे. सायकल रॅली असतील, मॅरेथॉन असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील, तर आपण सर्वांनी ह्यामध्ये भाग घेऊन मतदारांना या मतदान प्रक्रियेकडे आकर्षित करावं आणि आपल्या जिल्ह्याचा मतदानाचा एक नवीन उच्चांक प्रस्थापित करावा अशी मी ह्या माध्यमातून विनंती करतो. शेवटी एकच म्हणेल की 21 ऑक्टोबर 2019 रोजी आपण भयमुक्तपणे, पारदर्शीपणे आणि कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करून आपलं राष्ट्रीय कर्तव्य बजवावं. दिनांक 21 आम्ही तर मतदान करणारच आहोत, आमच्यासोबत आपणही मतदान करून ह्या लोकशाहीला एक चांगला आधार द्यावा अशी मी प्रशासनाच्या वतीने विनंती करतो. जय हिंद.